नमस्कार, मी रेश्मा वाघमारे, सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात महाविद्यालय शैक्षणिक साहित्य वाटपाची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। लोणावळ्यातील दर्जेदार स्वादिष्ट मिठाईचे दुकान जोधपूर स्वीट्स, खास दसरा व दिवाळी निमित्त ड्रायफ्रूट व अस्सल तुपातील मिक्स मिठाई व मावा मिठाई ऑर्डर प्रमाणे बनवून दिली जाईल। रसमलाई, पनीर जिलेबी, खवा जिलेबी व कांदा कचोरी असे जोधपूर मिठाईचे असंख्य प्रकार। दर्जेदार स्वादिष्ट मिठाईसाठी एकच नाव, जोधपूर स्वीट्स, नाकोडा कॉम्प्लेक्स समोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोणावळा। फोन नंबर 9657428069। बातमीत आपलं स्वागत। लोणावळा येथील मनशक्ती केंद्राच्या वतीने लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचालित कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले। यावेळी मनशक्ती प्रयोग केंद्राचे कार्यकारी विश्वस्त प्रमोद शिंदे, प्रल्हाद बापर्डेकर, दिनेश कुलकर्णी, हरी खंडेलवाल, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव दत्ता पाळेकर, संचालिका ॲडव्होकेट नीलिमा खिरे, प्राचार्य डॉ बी एन पवार, प्राध्यापिका सविता पाटोळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रास्ताविकात प्राचार्य पवार यांनी महाविद्यालयात ट्रस्टच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती सांगितली। मनशक्ती केंद्राने दिलेले शैक्षणिक साहित्य पुस्तक पेढीच्या मार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येईल, तसेच विद्वत्ता ही फार मोठी गोष्ट आहे याचा संदर्भ देताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण दिले। मनशक्ती केंद्राचे प्रमोद शिंदे यांचा परिचय डॉ निलेश काळे यांनी करून दिला। महाविद्यालयाच्या वतीने पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले, शिक्षणाने व्यक्तीची ओळख आपोआप होते। मन लावून अभ्यास करा, विशिष्ट ध्येय ठेवून जीवनात यशस्वी वाटचाल करा। तिच्या पाण्याचा उपयोग सर्वांना होतो, मात्र डबक्यातील पाण्यामुळे दुर्गंधी होते, म्हणून नदीची पूजा करतात। डबक्याकडे कोणी पाहत सुद्धा नाही। आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांसाठी करा। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। लेखक विदा करंदीकर यांच्या वाक्याचा संदर्भ यावेळी दिला। शिक्षणाचे महत्त्व विशद करताना शिंदे म्हणाले, हा साहित्य वितरणाचा आहे आणि ते साहित्य आहे शैक्षणिक साहित्य। खरं म्हटलं तर हा ज्ञान गुणाकाराचा क्षण आहे। कुठलाही विद्यार्थी शालेय आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध नाही म्हणून शिक्षणापासून वंचित राहू नये। त्याची आर्थिक स्थिती ही कमी जास्त असू शकेल, तरीही तो शिक्षणापासून वंचित राहू नये, हा आपल्या कॉलेजचा खूप चांगला विचार आहे। किंबहुना त्या दिशेने त्यांची वाटचाल खूप चांगल्या तऱ्हेने चालू आहे। घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे काय घ्यावं? हात तोडून घ्यावे। मॅडमने सांगितलं गुणधर्म घ्यावा, बरोबर आहे। घरच्यांना, आपल्या कॉलेजला आणि समाजाला अभिमान वाटला पाहिजे आणि हा अभिमान सत्ता संपत्ती यापेक्षा सुद्धा शिक्षणाने मिळवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ही संस्था तुम्हाला सहाय्यभूत होते हे तुमचं भाग्य आहे। आत्ता सरांनी उल्लेख केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणातून मोठं झालेलं व्यक्तिमत्व। डॉक्टर APJ अब्दुल कलाम, परिस्थिती कशी होती? अत्यंत साधी, पण केवळ सायंटिस्ट नव्हे, केवळ अग्निभरारी घेण्यात भारताला लाभदायक ठरलेले सायंटिस्ट नव्हे, राष्ट्रपती पदापर्यंत पोचलेले एक महान व्यक्तिमत्व। आजही त्यांच्याबद्दल भारतामध्ये आणि जगभरामध्ये अभिमान आहे। असे अनेक सायंटिस्ट आपल्याकडे आहेत, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर विजय भटकर, हे सगळे जे आहेत हे शिक्षणाने मोठे झालेले आहेत, आपण त्यांचा आदर्श ठेवूया। पाहुण्यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले।
ट्रस्टच्या संचालिका ॲडव्होकेट नीलिमा खिरे यांनी शिक्षणाचा संदर्भ देताना सांगितले, 30 वर्षापूर्वी लोणावळा येथून पुढील शिक्षणासाठी पहाटे 4 वाजता उठून 6 लोकलने पुण्यात जावे लागत असे। त्या मानाने आता शैक्षणिक सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्या आहेत। वाचनाची आवड प्रत्येकाने जोपासली पाहिजे। ज्या वकिलाकडे सर्वात जास्त पुस्तके तो वकील हुशार अशी गणना केली जाते, कारण त्या पुस्तकाचे वाचन त्याने केलेले असते। आपल्या अध्यक्षीय भाषणात ट्रस्टचे सचिव दत्ता पाळेकर यांनी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टची निर्मिती कशा प्रकारे झाली याची माहिती सांगितली। सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन महाविद्यालयीन शिक्षणासाठी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टची निर्मिती केली। गरीब विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या मार्फत मदत केली जाते, मात्र पालकांनीही विद्यार्थ्यांची फी भरताना त्याला 25,000 मोबाईल, 65,000 गाडी देऊन शिक्षणाची आवड कमी करता कामा नये। महाविद्यालयाची फी भरण्याची ऐपत नसल्याचे सांगण्यात येते, असं सांगून ते म्हणाले, सर्वप्रथम मी विद्यार्थी मित्रांना सांगतो की पुस्तके कुठे घेऊची आहेत, कदाचित तुमचे पालकही ते घेऊ शकले असते, पण ती पुस्तकं मनशक्तीने तुम्हाला देण्याची जी भावना आहे ही लाख मोलाची आहे। त्या मी हे का म्हणतोय, सर शिंदे सर मला एक माझ्या जीवनातला एक अनुभव सांगायचा मनशक्तीबाबतचा। खरं तर मी मला भाग्यशाली समजतो, आपले ज्या संस्थापक स्वामीजी होते तुमच्यापेक्षाही लहान होतं, प्राथमिक शाळेतला विद्यार्थी होतो, मी वलवण मराठी शाळेमध्ये शिकलो आणि ह्या स्वामीजींचं अगदी जवळून दर्शन घ्यायचं, त्यांना पदस्पर्श करण्याचं भाग्य मला मिळालं। ज्यावेळी दत्त कुटेरे जे आपलं होत, तर मित्रांनो त्याच्याबद्दल कार्यक्रम झालाय, आपल्याला पुस्तकं मिळाली, पुढच्या शैक्षणिक तुमच्या ज्या करिअरसाठी मी तुम्हाला शुभेच्छितो। त्यांची सुविधा आहे, ते लोक मुलांना पुण्याला शिक्षणाला पाठवायचे आणि मुलींचं 10वीनंतर पिढीचा पुढच्या 1 वर्षाचा विचार करत असाल तर शेती करा। आपला देश पूर्वी शेतीप्रधान होता। 5-10 वर्षाचा पुढचा विचार करत असाल तर फळबाग लावा, पण जर तुम्ही पिढ्यांपिढ्याचा विचार करत असाल तर त्यांना शिक्षण द्या। सूत्रसंचालन प्राध्यापक संजय साळुंके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राध्यापिका सविता पाटोळे यांनी मानले। आपल्या सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आमचा पत्ता ईशुकृपा बिल्डिंग, बी विंग, पहिला मजला, दामोदर कॉलनी, भांगरवाडी, लोणावळा। भ्रमणध्वनी क्रमांक 9823181553। ही होती महाविद्यालय शैक्षणिक साहित्य वाटपाची सविस्तर बातमी। तर मग पुन्हा भेटू मावळवर्तामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।